रयतचे नवनिर्वाचित चेअरमन चंद्रकांत दळवी हे एक हिरा आहेत असे गौरवोद्गार मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सत्कार समारंभावेळी काढले. रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी निवृत्त IAS अधिकारी चंद्रकांत दळवी यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त कामोठे येथील रयतच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये चंद्रकांत दळवी यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत मळवी यांचे अभिनंदन केले. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील हनुमान विद्यालय निढळ हायस्कूलच्या इमारतीसाठी 50 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. त्याबद्दल त्यांचे उपस्थित मान्यवरांनी आभार मानले. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे हे ओळखून सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या चेअरमनपदी भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले चंद्रकांत दळवी यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त कामोठे येथे रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख यांच्यासह रयतचे पदाधिकारी, रयत सेवक आणि मान्यवर उपस्थित होते. जे काही मान्यवर शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत त्याच्यापैकी एक रामशेठ ठाकूर साहेब आहेत आणि रयत शिक्षण संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात अधिक देणगीद्वारे पण त्यांनी मोठे योगदान दिलेलं आहे आणि आपल्या विचारानं आपल्या वेळेनं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आहे. आज कामोठ्यामध्ये सत्कार होतो आहे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या या प्रांगणामध्ये सत्कार होतो आहे आणि त्यांनी इतकं प्रसंगावधान दाखवलं की आपण सर्वजण जेव्हा नोकरवर्ग संघटनेच्या सदस्यांनी माझ्या सत्कारासाठी जागा शोधत सुद्धा जेव्हा इथे तुम्ही आला न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आणि म्हात्रे मॅडमना भेटला आणि मग म्हात्रे मॅडम मलाही ओळखत असल्यामुळे मग त्यांनी आम्हाला एक हॉल दिला आणि आम्ही त्यांचे आभार पण मानले आणि त्यांनी सांगितलं रामशेठ ठाकूर साहेबांना की दळवी साहेबांचा सत्कार या ठिकाणी त्यांच्या गावकऱ्याच्या वतीने होणार आहे तर आपल्याला कल्पना आहे का. मी त्यांना आधी बोललो होतो त्यामुळे त्यांना कल्पना होती. मग त्याने अशी पटकन केल्या 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. ते म्हणाले आपला हॉल हा तयारच होत आलेला आहे आणि चेअरमन साहेब येथे तर त्याचं उद्घाटन पण चेअरमन साहेबांच्या हस्ते करून त्यांचा सत्कार आणि गेल्या 4 दिवसामध्ये रात्रंदिवस काम करून संपलंच होतं. फिनिशिंगची कामं राहिली होती. गेल्या 4 दिवसामध्ये हा हॉल तयार झाला आणि सकाळी माझ्या हस्ते आणि आमच्या रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, माजी चेअरमन अनिल पाटील साहेब आले होते, माझे सचिव शिवनकर आले होते, आताचे सचिव विकास देशमुख आले होते आणि सर्व सहसचिव आढळकर आणि सगळ्यांना आज त्यांनी बोलावलं आणि सकाळचा एक आमचा कार्यक्रम या ठिकाणी अप्रतिम झाला. उद्घाटनाचा तर कार्यक्रम झालाच पण रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये काही विचारमंथन सुद्धा झालं ज्याच्यातून आम्हाला पुढच्या भविष्याचं मार्गदर्शन पण देशामध्ये होणार आहे. आणि आज दुपारच्या कार्यक्रमासाठी हॉल तर उपलब्ध करून दिलाच आणि आपला कार्यक्रम थोडा लांबला आणि मग लांबल्यानंतर सुद्धा आपल्या उशिरा अर्धा तास उशिरा आपण त्यांना जी वेळ दिली त्यापेक्षा उशिरा कार्यक्रम सुरू झाला. आपल्या सगळ्यांची भाषणं झाली आणि ह्या सगळ्यामध्ये आपण रामशेठ ठाकूर साहेब आपण वेळ दिला, देशमुख साहेब आपण वेळ दिला, त्याच्याबद्दल सगळ्या लोकांच्या वतीने मी सुद्धा आपल्या मनापासून आभारी आहे. आपण जो सत्कार केला आपल्याकडून ज्या काही आपण ज्या काही माझ्याकडून भावना माझ्या संदर्भामध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आणि माझ्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या मी त्या आपल्या अपेक्षांना सार्थ ठरायचा प्रयत्न करेन एवढी ग्वाही या ठिकाणी देऊ इच्छितो. मित्रांनो, दळवी साहेब हा एक निढळ गावात आणि परिसरात जन्मलेला एक हिरा आहे. आता गावामुळे आपण जन्मतो, आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी आपल्याला दोन भूमी मिळतात. माता एक जन्म जिथं झाला ती एक आपली माता असते आणि कर्म जिथे आपण घडलो तिथं आपण पुढलं आयुष्य आपल्याला चांगलं हे झालं आणि पुढच्या पिढीच्या दृष्टीने आपण त्यासाठी वाटचाल करतो तिथे वाटचाल करतो तर ती कर्मभूमी. आज आपली जन्मभूमी ही निढळ परिसरातली आहे आणि कर्मभूमी मुंबई परिसरातली आहे, मुंबईतली आहे आणि दोन्ही हे आपल्या माता आहेत. त्यांचं ऋण हे कधी भेटत नाही आणि त्याच्या दृष्टीनं आपल्याला आमचं योगदान चांगलं आहे की या नवी मुंबईमध्ये कामोठ्यामध्ये पदवी विभागामध्ये आपण सर्व आल्यानंतर इथं नेमका आपल्या भागातले अतिशय कत्वान असे हे दळवी साहेब
आपल्याचे रेचे चेअरमन झाले आणि आपल्याला ही अतिशय चांगली अशी संधी इथं सत्कारने त्यांनी मिळवून दिली. आपल्या हायस्कूलच्या बाबतीत आपण विषय काढला की आपण गावाला यावं. मी आज तुमचा आमंत्रण 100% स्वीकारले जे तुम्ही आणि त्या दृष्टीनं त्याला हायस्कूलच्या दृष्टीने आपण मदत करायला असं म्हटलं साहेबांनी आठवत असेल. साहेबांनी मार्च महिन्यामध्ये मला अशी सूचक अशी केली होती औषध जरा आमच्या गावाच्या हायस्कूलच्या कट्टाबाला काय ते करायचं आहे. म्हटलं नक्की साहेब करू. सर आज तो दिवस आला की आपण आम्हाला जे गावकऱ्यांच्या याच्यामार्फत पण हे केलेलं आहे तर तुम्ही सांगाल तितकी मदत करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.